शिवसेना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार आहेत. एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे शिवसेना. सर्व खासदारांचा उद्धव ठाकरेंकडे आग्रह आहे तसा. आज खासदारांच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेतला जाईल. उद्धव ठाकरे हे द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार का याकडे आता लक्ष असेल. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. राम, काय नेमके अपडेट मिळत आहेत? शिवसेना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. बिलकुल, खरं तर शिवसेनेनं एनडीए पक्ष सोडला, परंतु आता राष्ट्रपतीसाठी भाजपनं एनडीएनं जो उमेदवार दिलेला आहे द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावी म्हणून शिवसेनेच्या सर्व खासदारांनी आग्रह केलेला आहे. आणि हे एक दबावतंत्र म्हणून सुद्धा याकडे पाहावं लागणार आहे. आणि त्यामुळं आजची बैठक ही अतिशय महत्त्वाची असणार आहे. आपल्याला जी सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार शिवसेना आता द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याच्या तयारीमध्ये आहे. त्याच्यामुळं एक प्रकारे द्रौपदी मुर्मू ज्या भाजपच्या ज्या एनडीएचे उमेदवार आहे त्यांचं बळ वाढणार हे नक्कीच आहे. परंतु दुसरीकडे ज्यांच्या सोबत शिवसेना आहे, महाविकास आघाडी, त्याचबरोबर ममता बॅनर्जी यांच्यासोबतचे संबंध आणि त्याचबरोबर काँग्रेस यांच्यासोबतचे संबंध, मग अशा वेळी या संभ्रमामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे हे द्रौपदी मुर्मू एनडीएला पाठिंबा देणार का, आणि जर पाठिंबा देणार असतील तर मग एनडीएसाठी एनडीएचे दरवाजे शिवसेनेसाठी खुले होणार का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं आजची बैठक जी आहे ती क्रुशियल आहे, ती महत्त्वाची आहे यासाठी की द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना उद्धव ठाकरे हे पाठिंबा देणार का, पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत, पाठिंबा देण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत, कारण स्वतः खासदारांकडून आणि आमदारांकडून सुद्धा आग्रह केला जातोय, दबाव टाकला जातोय. त्यामुळे आता पक्षशिष्टीनं उद्धव ठाकरे यांना आज निर्णय घ्यावा लागणार आहे की राष्ट्रपती निवडणुकीमध्ये कोणाच्या बाजूने मतदान करायचं आहे. खासदारांनी हे पण सांगितलं की यापूर्वी सुद्धा आपण प्रतिभा पाटील, अब्दुल कलाम आणि प्रणव मुखर्जी यांच्या वेळेससुद्धा शिवसेनेने कॅन्डिडेट बघून, उमेदवार बघून मतदान केलेलं आहे. त्यामुळे एक महिला आणि आदिवासी महिला असल्यामुळे शिवसेनेनं एनडीएच्या उमेदवाराला राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा द्यावा अशी विनंती केलेली आहे. त्यामुळे आधी उमेदवार बघून पाठिंबा दिला होता, पण आता शिवसेना वाचवण्यासाठी म्हणून प्रयत्न केले जाऊ शकतात, म्हणून पाठिंबा दिला जाऊ शकतो की खरंच उमेदवार बघून पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आहे. खरं तर जे वितुष्ट आलेलं आहे शिवसेना आणि भाजपमध्ये, त्याच्यामुळं हे वितुष्ट कुठेतरी संपवावं, याला पूर्ण विराम मिळावा अशी काही खासदारांची आणि आमदारांची वारंवार मागणी आहे. त्यामुळं त्या दृष्टीने टाकलेलं हे पहिलं पाऊल असू शकतं की द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणं, म्हणजेच की एनडीएला भाजपला पाठिंबा देणं. आणि जे वितुष्ट आलेलं आहे शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये ते कुठेतरी कमी करण्याचं, ते जे दुरावा आहे, ते अंतर जे आहे ते कमी करण्याचा हा प्रयत्न असू शकतो. आणि त्याचबरोबर जे डॅमेज होतं शिवसेनेला तो डॅमेज कंट्रोल करण्याचा सुद्धा हा प्रयत्न असू शकतो. त्यामुळे एक ही एक महत्त्वाची खेळी म्हणावी लागेल. साहजिकच आहे की महाविकास आघाडीसोबत किंवा युपीए सोबत त्यांचे जे घटक पक्ष आहेत ते नाराज होतील, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, परंतु एकीकडे आपला पक्ष वाचवणं हे आता महत्त्वाचं लक्ष जे आहे ते उद्धव ठाकरेंच्या समोर आहे. अगदी बरोबर. सध्या परिस्थितीमध्ये डॅमेज कंट्रोल करणं आणि आपला पक्ष वाचवणं हे उद्धव ठाकरेंपुढे मोठं आव्हान आहे. धन्यवाद राम या संपूर्ण माहितीसाठी. छत्रपतींचा विचार म्हणजे